अन्यायाला वाचा फोडली तर तीही आपल्या सुभ्याच्या सीमेतच आणि ह्या वाटा कदाचित मोकळ्या होती नाही पण पुढे चालून ही वाट दुसर होणार नाही याची काय शाश्वती आणि युद्धामध्ये जीव दिल्यानंतर मराठ्यांना काय मिळणार तर बादशहाची वाहवा तोफा कधी मनसबदारी वाढेल पण शेवटी शेवटी आपण चाकरच आपण गुलामगिरीतच राहणार कधी आदिलशहाची कधी निजामशहाची तर कधी आणखी कुणाची कुठवर चालणार हे सगळं कुठवर चालणार हे सगळं अन्यायाला वाचा फोडली तर तीही आपल्या सुभ्याच्या सीमेतच आणि आपलीही वाट मोकळी झाली तरी दुसरं होणार नाही याची काय शाश्वती त्यावर उपाय एकच तो म्हणजे आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांच्या सोयीचे राज्य निर्माण करायला हवे असे राज्य जिथे आपल्या पोराबाळांच्या ओठावर हसू असेल जिथे आपल्या आयाबाईंच्या डोक्यावरून पदर खाली उतरणार नाही असे राज्य जिथे आपल्या गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल असे राज्य जिथे आपल्या काळ्या आईची पूज उजळेल आणि आपले धान्य आपल्या पोरांच्या पोटात जाईल असे राज्य जिथे आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असे राज्य असे सुराज्य असे स्वराज्य निर्माण करायला हवे काय म्हणला शिवबा तुम्ही बादशहाचे जहागीरदार होणार मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी राजवटी समोर तुम्ही गुडघे टेकणार नाही राजे नाही तुमचा जन्म सूर्यकुळात झालाय तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नव्हे जर तुम्ही बादशहाचे मुजरेबाज गुजरे झालात तर या मराठा कुळातील सारी दैवत कपाळाला हात लावून रडतील आणि म्हणतील पुत्र करंटा निपजला या साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा तुम्ही बंड करा राजे तुम्ही बंड करा शिवबा ही घ्या तलवार साक्षात मा तुळजाभवानी वास्तव्य करीत सह्याद्री तुम्हाला पहिला मानाचा मुद्रा घालेल त्या कोकणच्या समुद्राच्या तुफानी लाटा तुमच्या बंडाला पाय घड्या घालत सामोरे येतील साऱ्या दैवतांचा आशीर्वाद तुम्हाला आहे मनात आणाल तर कालचक्रालाही तुम्ही फिरू शकाल राजे तुम्ही बंड करा राजे तुम्ही बंड करा जय शिवराऊ आजचा दिवस खास आज माझ्या ह्या लेकी माझा जन्मोत्सव साजरा करत आहेत आणि हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे मन अगदी आनंदाने भरून येत आहे आजच्या या खास दिवशी मी मुद्दाम तुम्हाला बोलण्यासाठी इथे आली आहे काहीतरी बोलायचंय काहीतरी सांगायचंय काय बोलायचंय काय सांगायचंय तर आज माझ्या ह्या लेखी प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर गेले आहेत पूर्वीच्या काळी जे घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही महिलांना परवानगी नव्हती त्या सगळ्या माझ्या लेखी आज घराच्या बाहेर जाऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी डॉक्टर इंजिनियर वकील आयएएस अधिकारी तर कोणी विदेशात जाऊन नोकरी करत आहेत आणि हे सगळे पाहून मला खूप अभिमान वाटत आहे पण मनाच्या कुठल्या तरी एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये आजही थोडीशी वेदना होत आहे थोडीशी दुःख होत आहे काय हा वेदना काय हे दुःख तर ते फक्त एकाच कारणामुळे ते म्हणजे संस्कारांचा अभाव आणि आजच्या समाजातील लोप पावत चाललेले संस्कार बघा ना तुम्ही आजच्या समाजामध्ये तरुण पिढी बीडी सिगारेट दारू या व्यसनामध्ये गुरफटत चाललेली आहे बेरोजगारीमुळे अनेक तरुण आत्महत्या करत आहेत शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत बळीराजा आजचा रुसलेला आहे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत समाजामध्ये बऱ्याचशा वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अरे जाऊन विचारा ना त्या वृद्धांना त्या वृद्धांचे मुली काय करतात ते सांगतील माझे मुलं डॉक्टर इंजिनियर ऑफिसर आहेत विदेशामध्ये राहतात पण त्यांच्या घरामध्ये थोडीशी जागा त्यांच्या वृद्ध माता पित्यांसाठी नाही केवढीही शोकांतिका विचारा त्या वृद्धांना तुमच्या मुली काय करतात म्हणतील प्रेम विवाह करून पळून जाऊन लग्न केलं आणि दूर कुठेतरी राहते जिवंत आहे की नाही माहिती नाही आणि त्यांच्या डोळ्यामध्ये काय दिसेल तुम्हाला फक्त आणि फक्त अश्रू अरे आजची पिढी प्रेम करते खरा ना तुम्ही प्रेम प्रेम करणे काही वाईट नाही पण आजच्या तरुण
पिढीने तर प्रेमाची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. प्रेम कसे करावे ऐकायचंय तुम्हाला? ऐका तर मग. राजा तुम्ही पुढे व्हा, विशाळगड गाठा. जोवर तुमच्या तोफांचा आवाज माझ्या कानी येणार नाही तोपर्यंत एकाही गनी मला पुढे सरकू देणार नाही हा बाजी. राजा लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असं म्हणणाऱ्या माझ्या बाजीसारखं प्रेम करा. राजा आधी रंगीन कोंडाण्याचा मग माझ्या रायबाचा असं म्हणणाऱ्या माझ्या तानाजी सारखं प्रेम करा. राजा फक्त 60 मावळ द्या, एका रात्रीत किल्ला जिंकून आणतो की नाही बघा असं म्हणणाऱ्या माझ्या कोंडाजी फिरदार सारखं प्रेम करा. प्रेम करा माझ्या धर्मवीर संभाजी राजासारखं धर्मावर निस्वार्थी प्रेम. प्रेम करा शिवाजी राजांसारखं स्वराज्यावरती निस्वार्थी प्रेम. आणि तेही जमत नसेल तर प्रेम करा जिजाऊ माऊली सारखं, जिने स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. पण आजची पिढी काय करते? फक्त वेळेचा दुरुपयोग. काय म्हणता तुम्ही त्याला? टाइमपास? अरे सदुपयोग करा ना वेळेचा, चालले प्रेम करायला. आजही आपण पाहतो शिवजयंती आली की आजचा तरुण दाढी वाढवतो, हातामध्ये कडा घालतो, कानामध्ये बाळी घालतो, माथ्यावरती चंद्रकोर काढतो. कशासाठी? तर फक्त फोटो काढण्यासाठी, शुभा दिसण्यासाठी, त्यांना शुभासारखं दिसावं वाटत. पण अरे फक्त माझा शुभा दिसून चालणार नाही, तर त्या शुभाचे काही गुण, एक गुण तरी तुमच्या अंगात तुम्ही अनुकरण करा. आजही आपण पाहतो बरेचसे लोक गाड्यांवरती लिहितात राजे, छत्रपती, शिवराय, पण तीच गाडी जेव्हा रात्री एखाद्या बिअर बार समोर उभी दिसते तेव्हा त्याचं काय? असे कसे हे शिवभक्त? याला शिवभक्त म्हणणार नाही. माझ्या शुभाच्या काळामध्ये शुभा प्रत्येक स्त्रीला माता आणि भगिनी मानायचा. त्या तेवढ्या पुरातन काळामध्ये स्त्रीला माझ्या शुभाच्या राज्यामध्ये कोणाला वर बघून, वर मान करून बघायची सुद्धा ताकद नव्हती. स्त्रिया सुरक्षित होत्या. पण आजच्या 21व्या शतकामध्ये काय झालंय? अरे आज तर स्त्रियाच नाही तर छोट्या छोट्या चिमुरड्यावर सुद्धा खूप अत्याचार होत आहेत, आणि ही खूपच मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि ते पाहूनच मला आणि माझ्या शुभाला अतोनात दुःख होत आहे. हे कुठेतरी थांबायला हवं, हे कुठेतरी थांबायलाच हवं. आणि हे थांबण्यासाठी मला फक्त एकच आशेचा किरण दिसत आहे. अरे तुमच्या या लोकांना, महाराष्ट्राला माझ्यासारखा, माझ्या छत्रपती सारखा शिवराय लाभला ही तुमची पुण्य आहे. अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य माझ्या राजांना लाभलं, पण त्या 50 वर्षाचं त्यांनी सोनं केलं. एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं, पण त्याच किल्ल्यांची काय दयनीय अवस्था करून टाकली आजच्या पिढीनं. तर तिथे आजचा तरुण जातो ना, जातो, पण तिथे फोटो काढण्यासाठी जातो, सेल्फी काढण्यासाठी जातो, चित्रविचित्र नावे कोरतो तिथे जाऊन. त्या किल्ल्यांना जतन करण्यासाठी जात नाही, तिथून काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी जात नाही, तर जातो तो फक्त 31 साजरी करण्यासाठी आणि पार्ट्या साजरी करण्यासाठी. काय चालवलं हे असले कसले हे शिवभक्त? त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं. आणि हे थांबवायचं असेल तर मला आज एकच आशेचा किरण दिसत आहे, आणि ते म्हणजे ह्या माझ्या जिजाऊच्या लेखी. माझ्या ह्या लेखी ज्या कुणाची तरी माता आहेत, कुणाची तरी भगिनी आहेत, कुणाची तरी पत्नी आहेत. आणि या प्रत्येक रूपामध्ये तुमच्या समोर जो कोणी शुभ येणार आहे त्यांना घडवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आजच्या शुभावर तुम्हाला तुमच्या रूपात जो कोणी शुभ समोर येणार त्याच्यावरती संस्कार करायचे आहेत. पण ते संस्कार करण्यासाठी आधी स्वतःमध्ये संस्कार तुम्हाला रुजवावे लागतील. आपल्या घरामध्ये शुभाचा आदर्श निर्माण करण्यासाठी स्वतः तुम्हाला आदर्श महिला व्हावं लागेल. घरामध्ये आपल्या मुलींना जिजाऊ घडवा, पण ती जिजाऊ घडवण्यासाठी तुम्हाला स्वतः आधी माळसायानी व्हावं लागेल. आता तुम्ही म्हणसाल जिजाऊ व्हायचं, सावित्री व्हायचं, मग काय समाजात जाऊन काम करायचं आम्ही? तसं मुळीच नाही. परंतु एक स्त्री म्हणजे एक कुटुंब, आणि एक कुटुंब म्हणजे समाजाचाच एक भाग. आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिजाऊ घडवल्या, घरामध्ये शुभा घडवले, तर समाजामध्ये लाखो करोडो शुभा घडण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही. आणि परत एकदा माझ्या राजांचं जे काही स्वराज्याचं स्वप्न जे त्यांनी साकार केलं होतं ते स्वप्न पुन्हा आपल्याला पाहायला दिसेल. त्यामुळे हे माझ्या जिजाऊच्या लेखी, हे माझ्या सावित्रीच्या लेखी, तू जागी हो. या प्रत्येक बसलेल्या स्त्रीमध्ये जिजाऊ आहे, सावित्री आहे, पण ती तुम्हाला कदाचित दिसणार नाही. आपण घेतो सावित्रीचा आदर्श. काय केलं होतं सावित्रीने?
त्या काळामध्ये एका विधवा महिलेच्या मुलाला दत्तक घेऊन स्वतःच नाव दिलं. तेवढंच नाही तर त्याला शिकून डॉक्टर बनवलं. आज जर तशी घटना पुन्हा समाजामध्ये झाली तर आपल्यापैकी किती सुशिक्षित भगिनी समोर येऊन म्हणते की या अनाथ मुलांना मी माझं नाव देते. कोणी येणार नाही. काय येणार नाही तर तुमच्या पुढे आड येतात, तुमची संस्कृती, तुमच्या परंपरा.